अगं ये गंगे विसरली वाटत पहिला नंबर कोणाचा आहे तो कोणाचा का असेना मला काय करायचे मी आले की माझा नंबर पहिला समजलं चल हो बदला अरे होत नाही जा पाहिजे तो बोलू तुझ्या बाळा ए चोप छटक माझ्या बापसाचं नाव घेऊ नकास खबरच फोडून देन अगं माझं भी हात काय मोडलं नाही समजलं तुला जीवच घेते नावायची पुत्री जनता एक्सप्रेस काय सावकार मागे लागला काय पैदा कुठं तसं ना सावकाराची गंगी हिरीत पडली हिरीत आता हिर म्हणजे माणूस पडणार गंगी हिरीत गंगी पडली हे घे घे यशोदे चल सावकाराला सांगू सगळं पोलीस स्टेशन वरून फटके मारले म्हणजे सांगशे आता बस मोड द्यायचं तुकडं मोडीत तुझी लायकीच ती आहे ती टवळी मेली असती तर तुला काही सुतक लागणार होतं बरं कशाला वाचवलीस मी काय मुद्दा वाचवली नाही एक तर बाईची जा वजनाने हलकी होती म्हणून भास्करी वरती काढली तू इरी मध्ये पडून बघ माझी हिम्मत आहे वाचवायची सांगते एक तर तुरगात गेलास आणि घराण्याचं नाव घालिवलं वाढवलं मान तुरगात गेलं नाव वाढतंय मुरादी देसाई अटल बिहारी वाजपेयी जय प्रकाश नारायण जॉन फन 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 फर्नांडिस तुरगात बाहेर पडलं कुठल्या कुठे पोहोचलं आहे तुला खरं सांगू तू तुरगात ये लगेच मी बाहेर पडतो आणि अख्ख्या गावावर दोन मला सुटतो पाणी वाली बाई दिल्ली मी और दिल्ली वाली बाई पाणी मी हवालदार दरोदा उघडा नाही आत मध्ये घ्या गंगारामला घेऊन या तुम्ही तक्रार मागे घेताय म्हणून मी गंगारामला सोडून देतो पण तुमची खात्री आहे हा साहेब माझी खात्री आहे दागिने विहिरीत पडले असावे माझ्या बापसाचं काहीतरी गैरसमज झालेलं दिसतंय गंगाराम चोरी करणे शक्य नाही उलट तो होता म्हणून तर माझा जीव वाचला नाहीतर ठीक आहे ठीक आहे तू मला तसं लिहून द्या गंगाराम गंगाबाईंनी तक्रार मागे घेतली आहे तू घरी जाऊ शकतोस तक्रार मागे घेऊ द्या पण आईच्या गळ्यात शप्थ सांग तुझे मी दागिने चोरलेले अहो बाहेर म्हणजे अंगावरचे दागिने काढतो म्हणजे कवा कवा भरतीड हात लागतो साहेबांना माहित नाही तू कशाला सांगतो वटवट बंद कर की गंगाराम तुमचे उपकरणी कसे फेडू ते घरला जाऊन फेड भावाने अरे माग वळून काय बघतोय मी काय तिच्याकडे बघतोय काय मी साहेबांचा नाक बघित होतो अरे मला काम करू दे मी तुझ्या शाळेला एक दिडकी देणार नाही बरं दिडकी नको देऊस दागिने दिसील बोल द्या माझ्या दागिनेवर तुझा डोळा माझा का अख्ख्या गावाचा डोळा आहे मी म्हणतो एकट्या बायला एवढे दागिने पाहिजेत कशाला आता बरं झालं अजून सारखं ते ध्यानात नाही आलं त्याचं दागिने जप्त आणि तू मिसा खाली तुरुंगात बोल द्या मला तुरुंगात घालतोस पण मी म्हणते तुला शाळेची गरजच काय तू शाळेत जाऊन शिकणार आहेस बिना शिकलो तर काय झालं गावातली पोरं शिकतील का नाही न का शिकणार राहतील अडाणी अडाणी असे नाही गावाचं नाव जात गावाचं नाव जाईल तुझं तर नाही ना मला नावच कुठे जायला पण तुझं नाव जाईल ना माझं हो अगं तुझंच नाव शाळेला दिले मग पुसून टाक हा मग पुसून टाक हे आहे हे आहे अगं नाव पुसता येणार नाही दगडावर नाव लिहिलंय दगडावर हो म्हणजे मोठ्या माणसाचं नाव लिहतात तसं हा मोठ्या माणसासारखं लिहिले आणि अजूबात नाही का सांगायचं हे यार माझ्या लक्षातच नाही आलं मग सांगायचं किती पैसे पडतील शाळेला नाही र दगडाला 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 साडेसतरा रुपये साडेसतरा मग मी तुला 18 रुपये देते 18 परत आणून दे 18 परत
20,000 शाबास, आता तू माझी खरी पोरगी सोबतेस. पण काय ग हे त्याच लक्षात नाही ना आलं. एक नंबरचा बुद्धू आहे तो. डॅडी त्यांच्या जेव्हा लक्षात येईल ना तेव्हा आपण कित्येक लाखाचे धनी झालेले असू. अंजना, अंजना यू आर सो ब्रिलियंट. I am very sorry. I'm very sorry, madam. Gabra Bhavane, Ata Bhorasa. How do you do? How do? Tasa nahi, madam. Ata pura. Piston kar. Kaan hanat hota? Nahi, manje. तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. पण आई साहेब, हल्ली गंगाराम शेठच कामगारांच्या बरोबरच वागणं काही योग्य वाटत नाही. म्हणजे काय केलं? कालचीच गोष्ट घ्या. काल एका कामगाराच्या मुलीचं लग्न होत. चटकन 10,000 रुपये काढून दिले आणि कर्ज म्हणून नव्हे बक्षीस म्हणून. नाही म्हणजे अशा ना आपली आर्थिक परिस्थिती नाही का बिघडायची. मी बरी बिघडून देईन. आता येऊ दे त्याला आंघोळीन. म्हणजे कालच उपटते. आणि आता पुन्हा असं काय केलं तर मला सांगा. मी आपलं मीठच खातोय. माझ्याशिवाय कोण सांगणार आपल्याला. गुड गुड. नमस्कार आई साहेब. बाय बाय. बाय बाय नाही म्हणायची मॅडम, वेलकम. ग दोन्ही बी एकच. काय आला होता? नाही, कालच्या समारंभात आपण ही पर्स विसरून आलात, ती घेऊन आलो. पर्स काय झालं? नाही म्हणजे 10,000 रुपये होत ते आहेत. पर्स आणून दिल्याबद्दल व्हेरी व्हेरी सॉरी. सॉरी नाही मॅडम, थँक्यू म्हणायचं. काय घेणार आपण, हार्ट का कोल्ड? थंड भी नाही, गरम भी पाणी नाही. आज कोणी पाणी भरून ठेवलं काय? मी बघून येतो. बस हा. पैसा दिसतोय दडवलेला. कमाल झाली तुमची. तुम्ही पण काळा म्हणता काय? अहो चक्क निळ्या नोट आहेत. अरे बघा साहेब, जेवढे मुंग गिरणी मालकात श्रीमंत लोक आहेत ना, त्या सगळ्यांच्या बाथरूम उघडून बघा. अहो देशाच्या 5 पंचवार्षिक योजना पुरवतील एवढा पैसा सापडेल तुम्हाला. आता ही काय पैसे ठेवतील रीत झाली काय? नुसतं नळाला हात लावलो, धडा थळ थळ झाला, अंग पडले. अहो मी म्हणून वाचलो, मेलो असतो माझी मग. दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये नाव छापून आलं असतं, गंगाराम शेठ यांचा लक्ष्मी अंगावर पडून मृत्यू. मला याचा पंचनामा करून खात्याला कळवावं लागेल. कळवा. कशाला खात्याला कळवता? त्यातले 1-2 लाख रुपये घ्या आणि इथंच मिटवा. आम्ही तुमच्या खात्याला कळवणार नाही. मला लाज येतो तुम्ही. 20 वर्ष नोकरी केली पोलीस खात्यात, पण कधी दीर्घीची लाज घेतली नाही कोणाकडून. शाबास, या पोलीस खात्यामध्ये पैसा न खाणारी 2 माणसं मी पाहिली. एक पांडू हवालदार आणि दुसरा तुम्ही. मीच तो पांडू हवालदार. मला बरती मिळाली. व्ही गंगाराम नाही कसा असलंच पाहिजे. ए कौन हो तुम, क्या मांगता है? गंगे इथंच राहतो ना. कौन गंगा? गंगाराम शेठ. हाँ, लेकिन वो अभी यहाँ नहीं है. चलो यहाँ से. न जाने कहाँ से भिकारी आते हैं. तुझा बाप भिकारी. गंग्या समोर बोल म्हणजे पेकाट्यात लातच घालील तुझ्या. मालूम आहे, मालूम आहे. चलो सर. अंगाला हात लावते कुत्रा नीला.